दोन षटकांचा सामना आहे कुठल्या प्रकारे वेळ वाचवला वेळ घेतला जाणार नाही मॅच आपण लगेच सुरू करतोय वाघव संघा ममतेश तुम्हाला दुसऱ्या डावात बॅटिंग करायची तुम्ही वेळ वाचवा तुम्ही एकत्र येऊ नका टीम मिटिंग करू नका कुणी गोळा होऊ नका आकाश एकत्र आता तुम्ही येऊ नका तुम्हाला बॅटिंग करायची बॅडलाईटची तक्रार स्वीकारली जाणार नाही त्यामुळे थोडस सहकार्य करा थोडस कॉपरेट करा दोन षटकांचा सामना तो मात्र मैदानाच्या मध्ये आहे वैभवला आपण पाचशे रुपयांच पारितोषिक देऊन सन्मानित करतोय सामाजिक कार्यकर्ते सुरेश राजगुरु यांच्या शुभ वैभवला पाचशे रुपये वैभव वैभवचा सरपंच एक फोटो घ्या खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग त्यानं केली शेवटच्या चेंडू सामना केला होता दोन षटकांचा सामना आहे हा औंडे संघ तुम्ही सगळे या इकडे डायरेक्ट डायरेक्ट या एक पण तिथे कुणीच बसू नका सगळे 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 मंपाच्या आतमध्ये औंडे संघ तुम्हाला पहिली स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे तुम्ही आत सुरू आतमध्ये अंपायर तुम्ही नका वेळ घेऊ वेळ खूप कमी आहे अगोदर आणि वेळ वाचवणं गरजेचं आहे दोन षटकांचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळवतोय गोलंदाज आकाश बॅटिंग साठी आपण पाहतोय आघाडीचे आणि सलामीचे फलंदाज ते मात्र ते दाखल झाले दोन षटकांचा सामना तो मात्र मैदानात आहे औंडे विरुद्ध महागाव हा सामना आपण पाहतोय आकाश नवलेचा पहिला चेंडू मध्ये अडवलाय पंचांचं पंचांचा बोट आकाशाकडे पहिला फलंदाज धावबाद ममतेश कुठल्या प्रकारे टीम मीटिंग नको आहे तुम्ही एकत्र येऊ नका तुम्हाला दुसऱ्या डावात बॅटिंग करायची याचं थोडस भान द्या बॅटलाची तक्रार कोणत्या टीमची स्वीकारली जाणार नाही बॅट्समन थोडस झटपट पाठवा औंडी टीमला विनंती आहे पहिला तर आपण पाहतोय फलंदाज तो मात्र धावबाद झालाय नवीन फलंदाज योगेश आकाश नवलेचा होता आपण पाहतोय बॅटची ची काढा चेंडू मात्र खेळलाय एक धाव बनवली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे धावातची संधी आकाश तिथे मात्र चेंडू अडवला गेलाय दोन धामा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत दोन धावांच्या मतीने संघाचं खातं मैदान ते उघडलं गेले अकाउंट देखील मैदान ते ओपन केले महेश आणि आपण पाहतो एका एक बाजूला योगेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे एक गडी बाद दोन धावा क्वार्टर फायनलचा सामना जो संघ जिंकणार तो मात्र बक्षीस पात्र फेरीत फुल टॉस चेंडू होता बॉल हवेत खेळलाय ममतेश चेंडू खाली सेल टिपलाय फलंदाज बाद चला आकाश थोडस झटपट घ्या किरण भाऊ थोडशी घाई करा वेळ खूप कमी आहे बॅट्समन थोडस झटपट चला दोन धावा त्या मात्र धावपल दोन फलंदाज ते मात्र मैदानात दोन षटकांचा सामना देखील आपण पाहते वाहगाव विरुद्ध आउंडे कोणता संघ जिंकणार कोणता संघ बाजी मारणार कोणता संघ पलटवार करेल आणि कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल यावेळी चेंडू मात्र खेळला फटका मात्र सुंदर आहे एक्स्ट्रा कव्हरला एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न दोन धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात दोन धावांनी धावपल पुढे जाईल दोन गडी बाद चार धावा षड क्रमांक पहिला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आकाश नवलेची गोलंदाजी ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे यावेळेस चेंडू मात्र खेळला आहे फटक सुरेख आहे बॉल हवेत आहे सेल टिपला ऑटो कॅच नाईस कॉट कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट सेल टिपला दिनेशन फलंदाज बाद यावेळेस चेंडू आपण पाहतो मैदानाच्या हातमध्ये खेळला डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडू मात्र ट्रॅवल होते हैं। एक धाव बनवली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा त्या मात्र मैदान ते घेतल्या गेल्या दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आवा देखील आपण पाहतोय षटक संपलाय षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि धावपल कोती दोन गडी बाद सहा धावा पहिलं षटक संपलंय चला विनंती आहे महागाव टीम वेळ घेऊ नका थोडीशी गाई करा मित्रांनो वेळ खूप कमी आहे बॅडलाईटची तक्रार स्वीकारली जाणार नाही अंधाराचे जा साम्राज्य देखील थोड्या वेळात मैदान ती पसरलं जाईल सूर्य देखील आपण पाहिलं तर मावळतीच्या बाजूला झुकला गेलाय सूर्य देखील आपण पाहिलं तर पश्चिमेच्या बाजूला तो मात्र झुकताना पाहायला मिळतोय गोलंदाजच्या मार्क होती गोलंदाज कार्तिक सहा दावा धावपलक होती पहिला चेंड होता कार्तिकचा फुल टॉस आणि तो मात्र पाठवलाय डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय दोन धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपल देखील आपण बनवले गेलात आठ धावा त्या मात्र स्कोर कार्ड त्या आहेत औंडे संघ तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे तुम्ही पुढे गेलात तुम्हाला पॅनल्टी दिली त्या पॅनल्टीचा स्वीकार करावा लागेल व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त आणि अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल नऊ धावा त्या मात्र धावपल खोते आहेत पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अतिरिक्त अवंतर धावा देखील येत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा कार्तिक अकूट टाप्याचा चेंडू होता डीप लाँगॉनला खेळला आहे तैनात आहे चेंडू मात्र अडवले गेलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपोलकृती धावा अकरा धावा धावपल कोत आहे षडक क्रमांक दुसरं मैदान होत आहे गोलंदाजीच्या मार्कतची गोलंदाज कार्तिकची गोलंदाजी आपण मैदानाच्या हातमध्ये पाहतोय टाप्याचा चेंडू होता योगेशच्या बॅटमधून मात्र खेळला आहे ऑन साइड मिडविकेटला क्षेत्रक्षिकता तैनात आहे सुंदर फटका देखील आहे फेकी देखील सुरेखा आहे बॅकअप मात्र केला जाईल दोन धावा त्या मात्र मैदानाच्या हातमध्ये आहे दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावपल कोती तेरा धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत्या आहेत दोन षटकांचा सामना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल किती धावांचं आव्हान देखील आपण पाहिलं तर मैदानात ते औंडे संघ वाघाव संघाच्या समोर ठेवेल ते मात्र पाहायचे फुल आपले इंचा छेंडवता फटका फसलाय बॉल हवेत आहे क्षेत्रक्षक तैनात आहे एक धाव बनवली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा त्या मात्र मैदानावरती आहेत दोन धावांच्या मदतीने स्कोर काढती पंधरा धावा त्या मात्र धावपलक आहेत गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज वागाव टीम कडनं आपण पाहतो गोलंदाज कार्तिकला उभरता उदयनमुख नवदी सीतारा एक रायझिंग स्टार मात्र गोलंदाजी करेल अखूट टप्प्याचा चिंडोता बॅट आणि बॉल चा संपर्क होताना पाहायला धावबाद ची सन्मी फलंदाज मैदान होती धावबाद इथे आपण पाहते गोलंदाज कार्तिक थोडस भरकटताना पाहायला मिळतंय अतिरिक्त अवंतर धावा येतात व्हाइट बॉल तो मात्र मैदानाच्या हातमध्ये आहेत <laughs> धावपलक आपण पाहतोय स्कोर काढ ते पुढे जाईल आकडे देखील बदलतात यावेळेस मात्र स्ट्रेट टू द ग्राउंड सुंदर फटका एक टप्पा घेत चेंडू मात्र पोहोचेल सीमआरएसी पलीकडे चार धावा चौकार पाठवा औंडे संघ क्षेत्रक्षण लावून घ्या कुठल्याही प्रकारे टीम मिटिंग नको आहे औंडे संघ तुम्ही क्षेत्रक्षण लावून घ्या बारा चेंडू आणि विजयासाठी एकवीस धावा त्या मात्र मैदानातील बनवायच्या बारा चेंडू आणि विजयासाठी एकवीस धावा मैदान ते बनवत चला विनंती आहे आकाश झटपट चला बॅट्समन चला वागाव संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पटकन पाठवा वेळ आपल्याकडे कमी आहे दोन षटकांचा सामना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे बारा चेंडू आणि विजयासाठी एकवीस धावा ट्वेंटी वन रन टू विन ट्वेल्व बॉल बारा चेंडू आणि एकवीस धावा वहागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो मैदानातील औंडे हा सामना तो मैदानातील आहे आकाश नवलला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानात सात मध्ये नॉन स्ट्राईक देखील आपण पाहतोय फलंदाज मात्र मैदान ते दाखल आहे सामना देखील आपण पाहतोय गोलंदाज तो मात्र सज्ज आहे फुल ऑफ लेंथ आकाश नवल्याच हेलिकॉप्टर लँड चेंडू सीमारसीच्या जवळ एक टप्पा घेत आढावला गेलाय दोन धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत संघाचं खातं मैदान ते उघडलं गेलं आणि दोन धावांच्या मदतीनं अकाउंट ते मात्र मैदानाच्या आतमध्ये ओपन होत आकाश नवलेनं आपण पाहिलं तर दोन धावांच्या मदतीनं आपलं खातं खोलणे दोन धावा धावपलक होत आहेत विजयाचं समीकरण देखील आपण पाहता मैदान ते बदलल्या गेले अखूट टाप्प्याचा चेंडू होता डीप पिडिकेटला फटका खेळला आहे क्षेत्रक्षक तैनात आहे एक धाव बनवली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला फलंदाज धावबाद एका धावेच्या मैदानाने स्कोर कार्ड पुढे जाईल तीन धावा धावपल होत आहे क्रमांक देखील आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं मैदान ते सुरू आहे नवीन फलंदाज दिनेश तो मात्र बॅटिंग साठी आलाय कशा प्रकारे कामगिरी करेल आकाशच्या सोबतीनं दिनेश दिनेश आकाश आकाश दिनेश गोलंदाज अक्षय अक्षय गोपाळे तो मात्र औंढे संघाकडनं पहिलं षटक इथे मात्र गोलंदाजी करतोय अक्षय टू आकाश फुल ऑफ लेंथ आणि चेंडू पाठवलाय मिड विकेटला एक टप्पा चिंड अडवला जाईल तैनात आणि दोन धावा त्या मात्र मैदान ते घेतल्या गेल्यात दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल एकवीस धावांचा पाठलाग काय पाच धावा त्या मात्र धावपलको ते बनवल्या गेल्या विजयासाठी सोळा धावा मैदान ते गोलंदाज यावेळी चेंडू मात्र खेळलाय स्ट्रेट स्टेट टू द ग्राउंड आपण पाहतो फटका मैदान ते सजवलाय क्षेत्रक्षक ते आलाय चेंडू अडवला गेलाय तोपर्यंत तो दोन धावा त्या मात्र मैदानात हातमध्ये आहेत दोन धावांच्या मैतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपलको त्या देखील आपण पाहतो बनवलं गेल्यात सात धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहे पहिले षटक आपण पाहतो मैदान ते सुरू आहे दोन षटकांचा सामना बारा चेंडू आणि एकवीस जावा ट्वेंटी रंगतदार आहे खूप आहे सकाळपासून आपण पाहिलं बारा संघांचा सहभाग होता आणि आपण पाहिलं खूप चांगल्या प्रकारे आजचा दिवस इथे मात्र संघांनी गाजवलाय क्रिकेटपटूंनी आपण पाहिलं तर चौकार षटकर खेळलेत गोलंदाजांनी विकेट देखील मिळवल्यात अखूट टाप्प्याचा चेंडू होता आकाश नवलेचा सेल टिपलाय आणि तिथे फलंदाज सेलबाद फल आपण पाहतो मैदानाच्या आत मध्ये बाद होतोय खूप चांगल्या प्रकारे कॅमेरा वर्क देखील आपण पाहतो कॅमेरामॅन माध्यमातून देखील पाहायला माहित आहे परेश गायकवाडचं जितकं कौतुक कराल तितक कमी आहे सूर्य मावळतीच्या बाजूला गेला परंतु त्याची नजर तुम्ही पाहिले तर खूप तीक्ष्ण आहे त्याने शेवट पर्यंत आपण पाहिलं तर क्षेत्रकडे चिंडू जेल पकडत तोपर्यंत कॅमेरा घेतला होता आणि तिथं आपण पाहतोय झेल त्याने टिपला गेलाय परेश गायकवाडला देखील संध्याकाळी शंकर मराठे नक्कीच खुश करतील कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहे परंतु खूप चांगली कामगिरी ते मात्र इथे आपल्याला पाहायला देखील हवं खूप चांगला आहे आकाश नवले तो मात्र झेलबाद झालाय नवीन फलंदाज बॅटिंग साठी आलाय कार्तिक तो मात्र मैदान होते आहे टाप्याचा चेंडू मात्र पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय षटकार धावा पहिलं षटक मैदान ती संपलं आणि धावपल कोती बनवले गेलात बारा तेरा धावा बनवलं गेलात विजयासाठी सहा चेंडू आणि आठ धावा चला विनंती वेळ वाचवा कुठल्या प्रकारे टीम मिटिंग नको आहे कोणत्याही खेळाडूंना जवळ यायचं नाही कोणत्याही खेळाडूंना चर्चा करायची नाही सामना मैदानाच्या आतमध्ये सहा चेंडू आणि आठ धावा कोण जिंकणार औंडे किंवा हा गाव ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील असणारे ग्रामीण भागातील दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आहेत औंडे विरुद्ध वाघाव वाघाव विरुद्ध औंड आणि सामना देखील आपण पाहतोय सहा चिंड आणि विजयासाठी आठ धावा गोलंदाज योगेश पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटची ची काडाक्या चेंडू अडवला गेलाय कुठल्याही प्रकारची धाव नसेल एक टॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे एक निर्धव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय पाच आणि विजयासाठी आठ धावा एखादा बिगीट सामन्याचं चित्र बदलेल परंतु एखादी विकेट दोन डॉट बॉल सामन्यात रंगतता वाढवतील फुलटा चेंडू मात्र खेळला आहे सर्व बॅटन सुंदर फटकाय क्षेत्रक्षक तैनात आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन शेतरक्षकांकडनं चुकी चेंडूसी मारेशा पार चार धावा चौकार चार चेंडू आणि विजयासाठी चार धावा गोलंदाजी च्या मार्ग कोणी गोलंदाज फुलरलींचा चेंडूचा फटका मात्र सजवलाय क्षेत्रक्षिक तैनात आहे एकदा पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न धावबाची संधी तिथे फलंदाज कार्तिक धावात तीन चेंडू आणि तीन धावा एक रंगतदार सामना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडू आणि तीन धावा सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोन ताकदवान संघ मैदानाच्या आतमध्ये मारुती शेठ तुपे यांचं ठिकाणी आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो तीन चेंडू तीन धावा फलंदाज नवीन मैदानाला चेंडू मात्र केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा पार सामना संपलाय सामना जिंकलाय सत्यवन भाऊ नवले स्पोर्ट फाउंडेशन वहागाव संघानं विजेता संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून आभार